राहुल गांधी यांच्या भारत जोडून न्याय यात्रा सुरू करण्याच्या दिवशीच मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत ते काम करण्यासाठी आता सज्ज झालेत राहुल गांधी यांच्या यात्रेच्या शुभारंभातच माशी शिंकण्यासारखं झालंय मित्र म्हणवणाऱ्या सहकार्यानेच असा दगा देऊ नये असं म्हणण्याची वेळ मिलिंद देवरा यांनी राहुल गांधींवर आणली त्यामुळे आता मिलिंद देवरा यांचं मुंबई काँग्रेसमध्ये काय स्थान होतं देवरा यांनी केलेली जखम राहुल गांधी हे कधीच विसरणार नाहीत असं का म्हटलं जातं हेच जा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अमोल तुम्ही पाहता देवरा कुटुंब आणि गांधी कुटुंब यांचे चांगलेच जवळचे संबंध हो। मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी याच मुंबईत मिलिंद यांचे वडील मुरली देवरा यांनी काँग्रेसची अनेक वर्ष धुरा सांभाळली होती मुरली देवरा यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेही सलोख्याचे संबंध होते बाळासाहेब यांच्यावर पहिली शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यावेळी देवरा यांनीच पुढाकार घेतल्याचं सांगण्यात येते वडिलांचा हाच वारसा घेऊन मिलिंद हे राजकारणात उतरले मुंबईतील बहुतांश उच्च ब्रुंची वासाहत असलेल्या दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा वयाच्या सत्तावीसव्या वर्षी खासदार झाली काँग्रेसमध्ये दोन हजार नऊच्या सुमारास राहुल गांधी देखील सक्रिय झाले होते त्यांच्या उभरच्या काळात सचिन पायलट ज्योतिरादित्य शिंदे मिलिंद देवरा आणि जितीन प्रसाद असे तरुण नेते त्यांच्या नजीक होते मिलिंद यांच्या खासदारकीच्या दुसऱ्या टर्ममध्ये राहुल गांधी यांनी त्यांना मंत्री केलं इतर तरुण ही राहुल गांधी यांनी मंत्रिपदावर संधी दिली होती पण दुर्दैवाचा भाग असा की पायलट वगळता यातील सर्व नेते त्यांना सोडून गेले गिटार वादक फुटबॉलपटू म्हणून मिलिंद यांची ओळख ऍडबॅलचे मनमोहन शेट्टी यांची कन्या पूजा यांच्याशी त्यांचा विवाह झाला त्यामुळे मुंबईतील हाय प्रोफाईल कपल म्हणून त्यांचा डंका आहे वडिलांप्रमाणे अनेक उद्योगपतींशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत देशभर मोदींचं वारं होतं अशावेळी मुकेश अंबानी आणि उदय कोटक या दोन्ही उद्योगपतींनी देवरा यांनाच निवडून द्यावे असं खुलं आवाहन केलं होतं इतका अंबानी यांचा मिलिंद यांच्याशी जिवाळा होता देशभरात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची दाणादान उडाली त्यात देवरा यांचाही पराभव झाला या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता तेव्हा राहुल यांचे निकटवर्ती असलेल्या मिलिंद देवरा यांनीही तत्काळ आपला मुंबई शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता देवरा आणि मुंबईतील इतर काँग्रेस नेत्यांशी फारसे कधी पटले नाही परंतु राहुल गांधी यांचा वरद असल्याने त्यांची काँग्रेसमध्ये चढती कमान राहिली पक्षाशी अधोगती सुरू झाल्यानंतर त्यांचा बहरचा काळ संपला खरंतर दोन हजार एकोणीस मध्येच ते भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा होती परंतु त्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युती पुन्हा झाल्यानं देवरा यांना भाजप प्रवेश करून फायदा नसल्याचं लक्षात आलं गेली पाच वर्ष ते थेट सक्रिय नव्हते संजय निरुपम भाई जगताप या काँग्रेस नेत्यांशी त्यांचं फारसं कधी पटलं नाही त्यामुळे ते पक्ष सोडणार असल्याच्या निर्णयाने एकदम चर्चेत आले पण त्यांच्यावर कठोर टीका करण्याचं काँग्रेस नेत्यांनी टाळलं मिलिंद देवरा यांना दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार म्हणून पराभव स्वीकारावा लागला त्यांना पुन्हा खासदार व्हायचं होतं पण काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी जन्माला आली दक्षिण मुंबई मतदारसंघातून शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनीच देवरा यांना दोन्ही वेळा आसमान दाखवले आता महाविकास आघाडीत ही जागा शिवसेनेला जाण्याची चिन्ह दिसताच देवरा खवळले ज्या सावंतांनी आपला पराभव केला त्यांचा प्रचार करण्यास त्यांचा नकार स्वाभाविक होता मग पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क केला शिंदे यांनी त्यांच्यावर एवढा विश्वास दाखवला की अधिकृत शिवसेना प्रवेश होण्याआधीच देवरा यांची डावस दौऱ्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडळात समावेश झाला होता एकूणच राहुल गांधींच्या यात्रेला पहिलाच झटका देण्याचं काम भाजप आणि शिवसेनेनं केलं राहुल यांच्या यात्रेचा समारोप मुंबईत होणार आहे राहुल मुंबईत येण्याआधीच देवरांच्या रूपाने मुंबईतून पहिला झटका काँग्रेसला मिळाला राहुल गांधी यांच्या पहिल्या यात्रेच्या वेळी काँग्रेसमध्ये स्फोट घडवण्याचा भाजपचा इरादा असल्याची चर्चा होती आता दुसऱ्या यात्रेच्या निमित्तानं आणखी किती काँग्रेसचे नेते भाजपच्या गळाला लावणार याची उत्सुकता आहे मिलिंद देवरा यांनी ज्या पद्धतीने जखम केली ती राहुल गांधी कधीच विसरणार नाहीत ते यामुळेच आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला आणि आमचं युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद